सध्या आपल्याकडच्या पुरी सुद्धा चांगल्या पोरांवर पुरी प्रेमच करीन. पुरी इतक्या भिंडोक झाल्यात ह्या 2-4 वर्षात. CA डॉक्टर इंजिनियर वकील अशा पोरांवर पुरी प्रेमच करीत नाही. आणि पोरांनाही बी पुरींच्या नादी लागायला वेळ नाही. पुरींनी सध्या बंगार पोरांवर तडाखा उठवलाय. बंगार थोडा गालात हसला, मिश्या मिश्या काढल्या, 2-4 इंग्रजी वाक्य बोलला, पोर त्याला बी लागली. आणि पोर काम काय करतय? ई रिव्हरच्या मुठी चुरीत आहे, पाईपलाईन खोलीत आहे. पोलिसानं धरलं तर मोटरसायकली सापडल्या त्याच्याकडं. आणि ती त्याला म्हणती, माझ्या डोळ्यात पाय काय नटबा तिकत. हसण्यावरी गोष्टी नेऊ नका. पहिला पोरगा आहे काम. आणि बारीक काय काय हे इंद्रिकेचं कीर्तन आहे, हे झोंबात आहे थोडं. या 4 वर्षामध्ये मला आपल्याकडच्या पुरी सुद्धा आपल्या पोरांवर प्रेम करीत नाहीत. पुरी इतक्या डोक्यातून गेल्यात, इंस्टाग्राम फेसबुक त्याच्यावर पोरगा सापडता. तुम्ही मिली आपली पोर मिळत का? इंस्टाग्रामवर दुसती, फेसबुकवर दुसती, पबजी खेळून दुसती. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका महाराज. हे क्लिप बिल्प टाकणारी जी पोर आहेत ना, ही मोबाईलला हे तोंडाने सांगायच्या गोष्टी नाही, हे पिसावलंच पाहिजे. तुमचं काय मत आहे? ह्या नालायकांनी चांगल्या चांगल्यांच्या पोरी डॅमेज करून टाकल्या. मारा धंदा झाला या नालायकांचा धंदा. एखाद्या मुलीचा फोटो काढायचा, तो तिच्या तिला व्हायरल करायचा, तिच्याकडे नको त्याची मागणी करायची, तिच्या बापाकडे 5 लाख रुपये मागणी करायची, आणि चांगले बाप आयुष्यातून संपवायचे अशी टोळी तयार झाली. टोळी ह्या नालायकांची टोळी. काय म्हणते तुम्ही? आणि पुरी इतक्या भिंडोक झाल्यात. पोऱ्यावर प्रेम करताना कोणत्या खानदानी जन्माला आला, कोणत्या अवलादीत जन्माला आलाय, वड्याला सापडलाय का त्याच्या बापाचा ते तपास नाही झाला. हिचा प्रियकर धर्मांतर पुरींमध्ये घडत त्याचं हेच कारण आहे. का घडतंय? लाजा वाटत नाही आपल्याला? पोरांना फोटो मागितलं का पुरीनं द्यायचा, पोरांना फोन मागितलं का द्यायचा, पोरांना हॉटेलला बोलवलं का पुरीनं जायचं. हसण्यावरी गोष्टी नेऊ नका. या 4 वर्षात ईश्वरासारखे बाप पुरीने रडवले. रडला बाप. अरे जो बाप आयुष्यात गरिबीशी लढला तो रडला नाही रे. काळी आईची सेवा केली पण कधी रडला नाही. पण पुरगी पळून गेल्यावर बाप डंटासा रडला. तो दुष्काळाला घाबरला नाही, तो गरिबीला घाबरला नाही. त्याच्या अंगात शर्ट नव्हता ना, त्याला काही वाटलं नाही. त्याच्या पोटात अन्न नव्हतं ना, तरी त्याला काही वाटलं नाही. पण मुलगी पळून गेल्यावर तो बाप पोलीस स्टेशनला गेला, डंटासा रडला. रडला बाप. आणि तो बाप पोलिसाला म्हणतो, माझी मुलगी सापडून आणून द्या द्या द्या. पोलिसाच्या डोळ्यात पाणी आलं पोलिसाच्या. आणि पोलिसाने त्याला सांगितलं, तुमची मुलगी आणून देतो, फक्त डोळ्यातलं पाणी पुसा. पोरगी सापडून आल्यावर तो बाप पोलिसाच्या पाया पडला. मी माझ्या बायकोच्या गळ्यातले दागिने मुलीलो, मी काळ्या आईचा व्यवहार करेल, पण माझी मुलगी मी माहिती दुःखी करणार नाही. फक्त त्या पुरीनं त्या पोराचा नाद सोडावा. पुरगी म्हणते, माझा बापच माझा दुश्मन आहे, मी निवडलेला प्रियकर योग्य आहे. ही मालिका सांगत नाही मी तुम्हाला. आज माझ्या समोर कीर्तनात बसलेल्या 25% पालकांवर या 4 वर्षात पुरीने आणलेले प्रसंग आहेत. इंदुरीकरचं कीर्तन आहे, हे थोडं जोंबात आहे, जोंबायलाच पाहिजे. मी सध्या वाल्याकुळी सगळ्यांचे घोडे मी एकट्यानंच खायचे. मी घोडे खायला जन्माला आलोय असा माणूस न राहिला की त्याने मला घोडा लावला नाही. पण हसण्यावारी गोष्टी नेऊ नावा, एवढा घातक तो पठ्ठा आहे, त्याचं नाव काम आहे. 16 पोर बारीक आहे का? पहिला पोरगा कोण झाला? काम. आणि काम जर तृप्त झाला नाही तर दुसरा पठ्ठ्या लगेच तयार होतो, ग्रोथ. मग पोस्ट ग्रॅज्युएट मुलीची क्लास 1 मुलीची आत्महत्या का होते? काम. आणि पोस्ट ग्रॅज्युएट मुलीच्या माग पोऱ्या कोयता घेऊन का लागतो? ग्रोथ. हे ग्रंथातले उदाहरण नाहीत, हे आपले मागच्या आठवड्यातले उदाहरण आहेत. का?
पाया पडतो तुमच्या. दशमी आज, उद्या कामिका एकादशी आहे, आज माऊली येणार आहे, पाया पडतो तुमच्या. किती राग आला ना, तर थोडं संयम धरा. पण रागाच्या भरात तुम्ही वाईट कृत्य करू नका. नका बलात्कार करायला काय दुपार लागत नाही, खून करायला काय दुपार लागत नाही, मर्डर करायला काय दुपार लागत नाही, महिला मंडळ जळून घ्यायला काय दुपार लागत नाही, फाशी घ्यायला काय दुपार लागत नाही. पण 2 मिनटं जर तुम्ही राग आकळवला तर तुम्ही सुखी होऊ शकता. आणि राग जर आकळला नाही तर तुमचं जीवनही संपू शकतं. आकळा. भावाची गाडी वावरातून गेली, जाऊ द्या जाऊ द्या. त्याला सांगा बा मी पेरलंय, नेऊ नको, त्याच्या डोक्यात दगड घालतो. का? त्यानं पोर बोलवायचे, त्यानं लगेच बांधाखाली भाऊ घालायचा. एक मिळाला, एक जेलमध्ये गेला, वाडा संपला ना. कोणी संपवला वाडा? क्रोधामुळं. का? भाऊ द्या ना थोडं. तुमचं तसं दे, काही नवरा बोलला मी निघून जाईन, मी निघून जाईन, मी निघून जाईन. तुम्ही एक तडाखाच उठवलाय. कायदा तुमच्या बाजूनं, सरकार तुमच्या बाजूनं, न्याय तुमच्या बाजूनं, माणसं तुमच्या बाजूनं. तुम्हाला माणसांची किंमतच नाही. तुम्ही आपलं काही झालं का, मी निघून जाईल, मी निघून जाईल. कुठं जाईल? तू जाशील कुठं? तुझ्या बापाच्या घरी. त्यालाच भाकरी मिळालं तो तुला सांभाळेन का? फक्त हे 2 पठ्ठे आहेत, काम आणि क्रोध. आणि याला वव्य ऐका, वव्य ऐका 3 अध्यायात. पाणी नाही पण बुडवतात, अग्नी नाही पण जाळतात, दोरे नाही पण बांधतात, शस्त्र नाही पण कापतात. जळे विन बुडविती, आगी विन जाळीती, दोरे विन बांधिती, शिखले विन रोविती, पाशके विन गोविती. या 3 अध्यायातल्या वव्या आहेत. घरी गेले उचका, 2 पठ्ठे झाले, काम आणि क्रोध. आणि त्या म्हातारीचा 3रा मुलगा आहे लोभ. ऐका एक एक लयावगडे लोभ. मग हा मागच्या आठवड्यात जो तमाशा झाला याच हेच उत्तर आहे. लोभ अनवरून आपल्या ठोकली काम्या जनतेसाठी हा निर्णय घेतला. अरे आम्ही भोंगे बांधू बांधू मेलो तुमचे. आम्हाला मुळ्यात उठलं सभेला, व टाळ्या टाळ्या वाजू वाजू. ही सगळी गोष्ट कशात मोडते? लोभ. लोभ काय? कोणाला जनतेचं घेणं नाही. मुगाचा सीझन फेल गेला, उडदाचा सीझन फेल गेला, मुलग्याचा सीझन फेल गेला, बाजरीचा सीझन फेल गेला, सोयाबीनचा सीझन फेल गेला. पुरा शेतकरी विकारी झाला. पुरा एक माणूस बोला ना शेतकरी हो, हे चाललंय ना, हे फक्त 2024 गेम आहे, याच्यात तुमचं काही घेणं नाही. यूज अँड थ्रू. आज तुम्हाला फक्त वापरून घ्यायचं आणि सीझन संपला का सोडून द्यायचं. नालायक हो, तुम्ही असेच मरणार. थुकेल तंबाखू वाळून खातोय कार्यकर्ता झालाय. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. जर आपल्या बापानं घर बांधलं नसतं आणि जमीन घेतली नसती तर आपल्या डांबरीला झोपायची वेळ होती. तुमचं काय मत आहे? काय स्वतःचं कर्तव्य आहे? काय काय स्वतःचं कर्तव्य? काय कीर्तनात टाळी वाजवायची तर लाज वाटते, आणि 250 रुपये रोजानं सभेला जाऊन टाळ्या वाजवता, मिळालं काय? पावशर मटण ऐ वडापाव. अरे तुम्ही गुलाम झालात, गुलाम. आणि तुम्हाला ह्या मंडळीनं गुलाम म्हणून वापरून घेतलं. तुमचं काय मत आहे? तुम्ही मरणार आणि असेच मरणार तुम्ही. MSc PhD माणसं 300 रुपये तासानं काम करतात, इतकी तुमची हेळसांड आहे. त्याच्यावर तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोला. MSc PhD झालेला प्राध्यापक 300 रुपये तासाने कॉलेजवर काम करतोय, खरंय का खोटंय बोला? आता त्याचं वय 58 वर्ष झालंय, त्यानं बायको करून बंगला बांधायचा कावा? हयात का नाही असे बोला. रिटायर झालेत, काही परमनंट झाले नाहीत. काहींचे पोहर लग्नाला आलेत, बापाला पगार नाही. काही 40 वर्षे झालेत, रुपया पगार नाही. काहींनी 10 लाख भरले तर 3000 घेतात. काही 70 हजारावर सही करतात आणि 30000 घेतात. असे नाहीत का बोला? इंदुरीकर फक्त गोत्यात कामून येतो, खरं बोलतो आणि घोडे खातो.
तुमचा वापर झाला वापर. एक वाक्य सांगू तुम्हाला, तुमच्या अंगात छत्रपतीचं रक्त आहे, हे रक्तच लोक विसरले. बुटं चाटून जगू नका रे, बुटं पॉलिश करून जगा. म्हातारीचा तिसरा पोर आहे लोभ, आणि हा जो सगळा तमाशात आलाय ना, हा लोभ आहे. वाट लागली गावांची वाट, दहावे सुद्धा पार्ट्यांवर आहे गावात, नाही नाही दहावा पार्टीवर आहे, लग्न पार्टीवर आहे, गावांमध्ये पार्ट्या आहेत. या वरच्या मंडळीनं खालच्यांचा भोंग्या करून दिला, ते सगळे एकत्र राहिले. आणि तो म्हणतो मी लग्नाला गेला असतो पण तुम्ही माझ्या पक्षात नाही, तरी त्याला पोरीला पोर झालं. अरे तुमचं वाटुळं झालंय वाटुळं. सत्य सुद्धा पार्टीवर आहेत, डावे पार्टीवर आहे. या वरच्या मंडळीनं खालच्या मंडळीचा तमाशा केला, तमाशा फक्त कुदाकुद्या लावून दिल्या. ते टीची तेच. तुम्ही वडा पावर मेले, वडा पावर प्रत्येक गावांमध्ये भांडण आहे. नाही गावात माणसं कमी एवढे कार्यकर्ते प्रत्येक पक्षाचे. सरकारी दवाखाना मंजूर झाला का एखाद्यानं उठायचं, कुठं बांधी त्यात पाहू. दुसरं लगेच म्हणतो कोण आणतोय निधी पाहू, दवाखाना बंद आहे का, हू का चू आहे का, काही साडेतीन वर्ष झाली. आता 7-8 महिने गंमत राहिली, लयत लय 8 महिने. आता नुसती शिबिर, रक्ताचं शिबिर, बोकड्याचं शिबिर, शिर्डीचं शिबिर, म्हातारा उड्या हाणायचं शिबिर, हाणा उड्या. सीझन काढून घ्यायचा 2029 पर्यंत घ्याव नाही. 13 केळं वाटले वाढदिवसाला, 13 केळं केळं, पण इळ भरती विला पट्टी होती. फळे वाटव, फळे वाटव, फळे 13, त्यातले 11 केळं कार्यकर्त्यांनीच खाली, 2 केळं शिल्लक राहिले. तुम्ही मरणार मारा. माझी एक इच्छा आहे तुम्हाला सांगतो, मी मेल्याव तरी तुम्ही सुधरावा. कारण आता मी हयातवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय. आणि मी असाय मेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार आहे. पण एक ध्यानात ठेवा महाराज, मी मेल्यावर सुद्धा तुम्हाला आपल्या आठवणीला हा काय म्हणत होता, तुम्हाला ही लोक वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून देणार. 11 बाई कामाला येती, 5 जाती, 250 रुपये रोजे, जारचं पाणी पिती, हंडा मेला, बाटली नाही, जार बांधावर जार. हो एवढीच भाकर आणती, पण 2 खाती. काय खाती तिचं तिला माहिती, तिला म्हणलं हात उचल, ती म्हणती तुझ्या कांद्याला आग लाव. मी तुम्हाला 10 बोमलत होतो, मला की दुनिया येणं म्हणती, मी येणं आहे पण इतका. मी 10 तुम्हाला बोमलत होतो मजूर गाडी होईल आला. मी 10 बोमलत होतो मजूर बागायदाराला याद्यानं पैसे देईन दिले. मी 10 बोमलत होतो मजूर बागायदाराची खरेदी घेईन घेतली. आणि मी 10 बोमलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल. वेळ आली हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहे. अजून 2-3 तुम्हाला दुपारी बाया जेवायला बसल्या हो मजुराच्या, गॅसची टाकी तिथं घेऊन जावं लागेल आणि एक भज्याचा घाणा काढून दिला तरच पुढचा वाफा निघेल, नाहीतर वांबाला. मग ते गांजाच्या द्या पण भजे द्या. हा विनोद नाहीये, याला उत्तर आहे. तिसरा पोर्या लो, आता शिक करण लागला तुम्हाला. आता लई पोर आहे अजून 16, आता शिक तिसरा चाललाय. म्हातारी मेल्याशिवाय पुढे जायचं नाही, कारण आजच्या अभंगाला अंतरंग आहे, बाहेर जायचं काही काम नाही.
पहिला पोरगा काम, दुसरा पोरगा क्रोध, आशा. तुम्ही श्रीमंताची सून कमून केली, तुमचा पोरगा सुखी व्हावा म्हणून तुम्ही पोरगी कोणाची केली? श्रीमंत केली ना. आता इथं दोन तीन जणींनी केली, कशी जिरली. तुम्हाला श्रीमंत सगळ्या तरुण पोरांचा सर्वे करा तुम्ही, 100 पोरांमध्ये फक्त खानदान घराण्यातले 5-6% पोरं राहिले, नाही तर 94 पोरं दारू पितात. तुमचं काय मत आहे? हसण्यावाली गोष्टी नेऊ नका. बापानं खांदा दिलाय पोराला. पहिला पोरगा आहे काम, दुसरा पोरगा आहे क्रोध, तिसरा पोरगा आहे लोभ, चौथा पोरगा आहे मत, पाचवा पोरगा आहे मत्सर, आणि सहावा पोरगा अहंकार. किती झाले पोरं? मॅस कोणाचे? मोहमला मायेचे. आता अजून 4 राहिले, त्यातला 7वा पोरगा आहे मी. मी मी नसल्यावर कीर्तन कोण वाजवी? मी नसल्यावर चाल कोण म्हणन? मी. आणि 8वा पोरगा आहे तू. तू त्या बाबळी पासून या बाबळी पोत. इकल्या की इकीन, तुही जिरीन. तुही जर जिरावली नाही ना तर मी म्हणा 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 बापाचा नाही. हा 8वा पोरगा आहे. मुक्त होता पारी बरे झाला मुक्त होता. सर अहंकार, मी तू तुझ माझ. किती बोर झाले? 10. आता पुरी राहिल्या 6. परपंच का मोठा आहे, शिवाय नवरा नाही. म्हातारीला आता म्हातारीची पहिली पोरगी आहे आशा. पाऊस पडत पगार वाढ, 288 जणांना वाटतंय आमचा शपथविधी व्हावा. अरे बाबा खातेच एवढे नाही. किती वाईट दिवस आहे, किती वाईट दिवस आहे. जनतेने नेतृत्व म्हणून आमदाराला निवडून द्यायचं आणि आमदाराला ती खिल्ली खिद्यावं लागते. मी कुठं जाणार नाही. तुम्ही याचा कधी विचार बिचार काही करता का नाही? का तुम्ही किती मूर्ख आहेत? इथून पुढे असंच चालणार. कारण लोकांना एकच रोग झालाय आशा. म्हातारीची पोरगी कोण आहे? आशा. हुंडा मिळावा आशा, जावयाला भाऊ नसावा आशा, ठकीच्या कमरेला कपाट्याचा चावा यावा आशा, येईल वाघनं फाडावा आशा, आणि यायला कोरोना व्हावा. अरे हे सगळं जग आशेवर जगलंय आशा. आता हवामान खात्यानं तर आपल्याला पागलच केलंय. ते मे मधीच बोंबाळली येणार. आम्ही बोकडे इकले बी घेतले, शिळीचे बोकडे इकले, सोयाबीन पिरली, पाऊसच होऊन जाणार. आता सोयाबीन नुसती मालकाल बोली ती येतो का काय, येतो का काय. दिले ना दिलं नको.
एवढं खोटं जर दुसरं बोललं असतं ना तर लोकांनी त्याचा गेम केला असता. इंद्रीकर खरं बोलून एवढी तकली मी. माझ्या जागेवर संप्रदाय दुसरा माणूस असता ना मला मेलाच असता. मी निर्लज्ज आहे म्हणून जगलो. रोज उठून नवल लफडाय माझ्या भावती रोज. आज शिळीला बोलला, उद्या बोकड्याला बोलला. अरे धर्म बुडेल आणि धर्म जवळजवळ बुडालाय. तुम्हाला सगळ्या राजकारण पोर लोकांना सांगतो, तुमचा पक्ष तुमचा नेता सगळ्या बाजूला ठेवा आणि धर्मासाठी एकत्र राहा. तुम्ही जर सगळे एकत्र राहिले नाही तर आपलाय धर्म बुडाला. उगाच आम्ही थोडे नंगाटेल बोलतोय म्हणून टिकलाय धर्म. काय मत आहे तुमचं? नाही तर धर्म बिर्म राहणार नाही. हजारन दोन दोन हजार पुरी धर्मांतर करतात. आम्ही कुठं चाललोय? कुठं चाललोय आम्ही? ते पक्ष बिक्ष नेता बिता बाजूला ठेवा आणि माणसाने एकत्र लढा. अगोदर धर्म, मग कोणत्या साहेबाचं काम करायचं ते करा. धर्माचे आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनिष्णा आणि तितिक्षा सहा पोरी. त्यातली खतरनाक पोरगी तीन नंबरची आहे, वासना. सगळ्या माणसांना जन्माला घालायला कोण कारणीभूत आहे? वासना. आठवा अध्याय सांगू, तेवी जितेने अवसरे, जावडून जीवी उरे, ते मरणाचे मेरे फार हो लागे, आणि मरणी जायाचे आठवे, तो ते गती ते पावे. आता म्हातारीच्या पोरी किती झाल्या? सहा. पोरे किती झाले? दहा. दहा आणि सहा सोळा. पण म्हातारीच एकाच पोरीच जमतय फक्त, आणि ती पोरगी आहे दोन नंबरची. इच्छा, इच्छा, इच्छा. मायेचा आणि इच्छेचं सूत्र लई कठीण आहे. दोघींचा जमात आहे बरोबर. आणि पालक वर्ग ध्यानात ठेवा, पोरांच्या इच्छेवर शिक्षण होऊ द्या, तुमच्या इच्छेवर नाही. एकदा 18 ते 22 पोरगा झाला ना, त्याच्याशी मित्रासारखं वागा. त्याला सारखा दोष नाही बरायचा. मी एअर खांदली, तुला कोण सांगितली होती? आणि मी कष्ट केले, तू जखमारीतच का आला? तुला कोण सांगितली होती? त्या पोरांनो दबाव कायम. तुम्ही बोंबलं देण्याचा फुकटचं खाता. आपलं म्हातारपण त्यांच्या ताब्यात आहे हा हिशोब ठेवा. आणि पोरांना कधी बी मित्रासारखं वागवायचं. पोरांना घालून पाडून पुरींना कधी बोलायचं नाही. महिला म्हणलं, आणि मला पहिले कपडे नव्हते आणि मी एवढे गरिबीत काढलं आणि तुला आता सगळं मिळत आहे, हे मुलीला बोलायचं नाही. तुमचं प्रारब्ध होतं, मुलीचा प्रारब्ध आहे. आपण एका ड्रेसवर शाळा केली, आज आपल्या मुलीला 5 ड्रेस आहेत, प्रारब्ध आहे. आपण रविवारी कपडे ठेवायचे आणि सोमवारी घालायचे तर परत शनिवारीच काढायचे. शाळेतून आल्याला काढून ठेवायचे आणि खोटीला न्हायचे, मळून द्यायचे नाही. काय वेळेत आपण 2 वेळा धुवायचे, रात्रीचे धुवायचे आणि सकाळी घालायचे. आपल्या पोरांना 5-5 ड्रेस हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. पोरांना नाव ठेवायचं नाही आणि पोरांचे ऍडमिशन 10वीच्या मार्कावर कधी घ्यायचे नाही. मी 5 वर्ष कीर्तनात बोंबलतोय, ते 20 मार्क शाळेत नकोच. तुमचं काय मत? सगळा तमाशा त्या 20 मार्कानं केला. 20 शाळेत पडले किती? 20 पैकी 20 बोला पटकन. 20 आता त्याला किती पाडायचे? 15 सरासरी आहे त्याला. हिंदी इंग्रजी गणित सरासरी आणि विज्ञान सायन्स सरासरी. मग आता त्याला पाडायचे किती माहिती आहे का? 5. तुम्हाला असे पोरं दाखवेल मी आता इथं उभे करून का, ज्याला इंग्रजी स्वतःचं नाव लिहिता येत नाही त्याला 52% मार्क आहे 10वीला.
याच्यावर तुमचं काय मत? हे 20 गेल्यामुळं घोटाळा झालाय सगळा. मराठीला कुठं 100 मार्क पडत असतात का? मराठीला, गणिताला 100 ठीक आहे, विज्ञानाला 100 ठीक आहे, मराठीला 100 मार्क. अरे काना, मात्रा, उकार, व्यलंटी, रस्व, दीर्घ, उद्गारवाचक चिन्ह, प्रश्न, मी म्हणतो त्याचा टिंब तर द्यायचा राहिला संग नाही. मी एका शिक्षकाला म्हणला 100 मार्क त्याला कसे पडले? तो म्हणला तुमचं तुम्ही पहा, तुम्हाला इकडे डोकं लावायची काय गरज आहे? ते बिघडलं माय धावलं ते. आम्हाला काय एकही काम आहे का म्हणला? पोरही सांभाळायचे, परत साहेबही पडले नाही पाहिजे. आयुष्यभर साहेबाचा प्रचार करा, पोरही नापास नाही झाले पाहिजे. तुला काय तेवढंच काम आहे म्हणला? ते बिघडलं माय. मग म्हणले 140 दे बो, आता काय बोलायचं? खऱ्याची आई मिली त्यामुळं पोरांची क्वांटिटी. आता 140 मग मला सांगा, तुम्हाला जर 92-93 मार्क जर दहावीला पडतात तर सीईटी पोरग फेल का होतो? नीट, नीट, जीत, सीईटी इथं पोरं का चालत नाहीत? मग तुम्हाला जर इकडे 92% मार्क आहे दहावीला ना, मग तुम्ही ती नेट सुटायला नको का? सीट सुटायलाच, सीईटी सुटायला नको का? मग तुम्हाला नीतला जीतला मार्क पडायला नको का? अहो हा कच्चा माल वर पाठवून सगळा तमाशा करून दिलाय मला. आपण जेव्हा शाळेत होतो 4-4 तुकड्या राहायच्या दहावीच्या, अ ब क ड, 250 पोर राहायचे दहावीला. आणि तेव्हा निकाल लागायचे 70-72%, कारण शाळेत 20 मार्क फक्त विज्ञानाचे, बाकी मार्क 35 आपल्याला पाडायला. इथं पहिलीत घातला का 10वीपर्यंत परीक्षेत नाही, तो खातच नाही, बापालाही नाही, गुरुजीलाही नाही, तो डायरेक्ट दहावी. असं बोललं का लगेच इंद्रीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखावल्या, दिली ठोकून आमच्या. महाज इळभर आमच्या भोवती बाण, असं म्हणणे, असं म्हणणे, असं म्हणणे, असं म्हणणे, तेवढ्या बाणात 300 रावण नेले असते. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. म्हातारीची एक मुलगी आहे, तिचं तिचं चांगलं आहे, तिचं नाव आहे इच्छा. या दोघी जणी राहतात एकत्र कुठं? आता द्या उत्तर. म्हातारी राहायला कुठे? शरीरात. म्हातारीचे 16 पोर राहायला कुठे? शरीरात. म्हातारीच्या 6 पोरी राहायला कुठे? शरीरात. आणि म्हातारीची मित्रासारखी वागणारी इच्छा सुद्धा राहायला कुठे? आणि त्या इच्छेला आहे एक प्रियकर. बा तमाशा, आता त्या लय बारीक पुसावं लागत. त्या इच्छेला एक आहे प्रियकर, त्या प्रियकराचं नाव आहे मन. खाजवा डोका. आता आता इच्छा प्रेम करते कोणावर? मनावर. मनावर. आता मन हा तिचा झाला प्रियकर, पण घोटाळा असा झालाय तो पट्ट्या आहे न पुसक. कोण गेलं बॉम्बाल? मन. मन. आणि मन हे न पुसक असल्यामुळं इच्छेला कधी बाळ होणार नाही. सातवा अध्याय सांगतोय, इच्छा ही कुमारी झाली, कामात तारुण्य आली. इच्छेला बाळ होणार नाही, पण तिला काम आहे. मग इच्छेच्या नादी लागायच नाही आपल्याला. मग आपल्याला म्हातारी महत्वाची आहे. इच्छा तर गेलीच आपली, माता मारायची कोण? म्हातारी. आणि म्हातारी मारायला एकच औषध आहे, भजन. कारण म्हातारी घाबरते कशाला? भजनाला. भजन केलं का माया कमी होते, माया कमी होते. आणि माया कमी झाली कधी तिचा विषय मिटला. मग आपण सगळेजण आता श्राद्धाला आलो ना, 5.5 महिन्याला आलो ना, जरा महाराज मंडळी बिंडळी नीट ऐका. दहाव्याची प्रवचन करणार आहे. उगत लोक नदीवर नादीला येत बसू नका. सोमवारी मरण पवित्र नाही, एकादशीला मरण पवित्र नाही, मालकरी सुद्धा नीट मरतात असा नियम नाही. आता मी मालकरी हे पपटावने बोलतो, मरायच्या टायमाला आमलेट मागू शकतो. दिंडीत मरण पवित्र नाही, माळकरी मरत नीट नाही, काशीला जाणं म्हणजे मरण चांगलं येणं असं नाही. नीट ऐका, काशीला गेल्यावर जिवंत गावात यायचं नसतं असा नियम येतो. हा काशीतून गावात येतो, मी 10व्याचं खात नाही, तुझ्यामुळं कावळा येत नाही. 12व्या अध्यायाची ओवी उचक,
खीर काशी शरीर ते गावी वेच किजे अशी बोगसगिरी चालत नाही. दिंडीत मेला आजारीच होता. असं काही चालत नाही. सोमवारी मरणं, एकादशीला मरणं, माळकरी मरणं हे काही नाही. काही म्हातारी मरायला लागली का तिची पोरगी भेटायला येते आणि म्हातारी अशी खाली पडली का खाटावर शिप देते तिला शिप दूध 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 आणि दूध पेता पेता पोरगी ना पिशी टाकी ती मोठ्यानं येवळती बोंबलती लोकांना वाटलं म्हातारी मेली. म्हातारीनं गपक्यात डोळे उघडले आणि पोरीकडं पाहिलं आणि म्हातारी मेली. बो पोरगी म्हणली माझ्या माझ्या इतका जीव मला डोळे भरून पाहिलं म्हातारीनं. काय दरिद्री आहे ग तू. अगं तो आल्या आल्या म्हातारी घालावली तू. तू जर एक दीड महिना आली नसती तर म्हातारी थांबली असती. हे सगळे लबाडे इथं आलोय आपण. आता करंट लावून दिलाय तुम्हाला. मरायच्या आटी ऐका. दहाव्याचे प्रवचन करणं हे बऱ्या आमचं नाही ना घेतलं काय नाही तर दे ठोकून आता तूच राहिलाय. मी आता बार शेवट आला मा ए नीट आहे का. सोमवारी मरणं पवित्र नाही. अटी महत्वाच्या ऐकायच्या मजा राहत नाही त्याला. दहाव्याचे प्रवचन करणारे ऐका. दहाव्याच्या प्रवचनाला पुढे ज्ञानेश्वरी ठेवायची नाही. आजपासून तुम्ही म्हणाल का तुम्हाला वव्या लागत आहे ना कागदावली होणार. ते प्रवचन दहाव्याचं इतकं चांगलं राहते पण लिंबाव कावळा दिसला का गावातल्या बावळा त्याने म्हणायचं बाबा बाबां लगेच पैसे गुतेल राहते ना. आता विश्वात मग देवे ज्ञानेश्वरी इतका बारीक ग्रंथ नाहीये का तो कावळ्यानं बंद करावा. अपमान आहे तो ज्ञानेश्वरीचा अपमान. तुमचं काय मत आहे. तुम्ही वव्या लिहून आली जा बावळा आणि भाषण करणारे नीट ऐका. दहाव्याची प्रवचनाच्या अगोदर भाषण करीचा. प्रवचन झाल्यावर तुमच्या भाषणाला किंमत नाही. त्या प्रवचनकारानं जीव काढू काढू वव्या घेऊन भाषण करायचं आणि तुम्ही त्या फालथ्याकडे पाणी वाचायचं. तुमचं काय ठरेल राहतं. त्यांच्या जाण्याने परिसराची हानी झाली आणि त्यांचे आमचे फार घनिष्ठ संबंध होते आणि गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि त्यांच्या जाण्यानं जी भोकळी तयार झाली भोकळी ती कधी भरून निघणार नाही. निघण ना तू गेला का ती भरूनच निघली त्याच्यात काय. आणि त्यांच्या कुटुंबामध्ये आम्ही मी आणि माझ्या गरिबाला लुटून उभ्या केलेल्या प्रचंड संस्था आम्ही सहभागी आहोत. अरे का तुम्ही दहाव्याचे भाषण आहे ना सकाळीच करीत जा झोपाय ना दिवसा. पण ते भाषण चुकीचे आहे. तुमचं काय मत आहे. आता तर नवीनच ऐटम आणलाय भाषण करणार आहे. माणूस मेला नदीवर जळतोय तेच गावात भाषण श्रद्धांजली. अरे त्याला जळू द्या. निदान मोकळ्या मनानं जळू द्या तरी. आयुष्यभर तर तुमचे भोंगेच बांधले त्यानं. पण यांनी लगेच माईक जोडायचा. ती म्हातारी आजारी आहे तिला शुगर आहे ते दिलं सोडून नदीव भाषण ते भाषण आहे ना तुम्ही आदल्या दिवशी करीत जा. कबा उद्या हे जाणार आहेत आणि येवळा काय येवळायचं तुम्हाला. आता फक्त महाराज बाळातपणाला भाषण नाही वाढदिवसाला भाषण बारशाला भाषण मूर्ती प्राण प्रतिष्ठेला मग कळत चढवायला भाषण लग्नात भाषण फक्त बाळातपणाला भाषण आणि ते सुद्धा होऊ शकतो. तुम्हाला जर मरायचं असेल उत्तमची उरे Oh
माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. दोन, मरायला शुक्ल पक्ष असावं. तीन, मरायला उत्तरायण असावं. आता कोणता आहे नाही, आता दक्षिण आहे नाही, आता माणसं मरत नाही ह्या दोन तीन महिन्यातलंही. श्रावणातलाही तडाखा उठवतो, श्रावण नाही पोळा खाऊन द्यायचा. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. दोन, मरायला शुक्ल पक्ष असावं. तीन, मरायला उत्तरायण असावं. चार, मरताना माणसाचा जठराग्नी प्रदीप्त असावा. याचा अर्थ असा आहे, माणूस अन्न खाता खाता मरावा, अन्न पाण्याचा त्याग करू नये. पाचवी आठ, मरताना माणसाच्या शरीराचं तापमान समान असावं. आणि सहावी आठ, माणसाचा मरताना इंद्रिय टवटवीत असावेत. पुरावा अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 24 त्याच्यावरच्या वव्या घरी गेल्यावर उचका. ते आपल्याकडे मी वव्या तुम्हाला नंबर सगळं देणार, 9033 वव्या तुम्हाला नंबर सगळं देणार. हा, फक्त तुम्ही मरायचं आणि मरायला स्वर्ग बिर्ग बाजूला ठेवा. फक्त ती म्हातारी मारा, ती म्हातारी मरेल भजनानं. आणि म्हातारी एकदा मिळली का मग मनाचं पैशाचं प्रेम आहे, मग मनाला सांगता येईल ए मना तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं. आजचं कीर्तन बाह्यरंग नाही, अंतरंग आहे. अभंग असे अंतरंगात असतात. ए मना ए मना ए मना, मला मायेत गुंतू नको. का गुंतू नको त्याचं उत्तर ऐका. इतका पटकन बदल. तुम्ही बसलेली सगळी माणसं स्टेजवरचे खालचे, आपण किती टपक्यात म्हातारे झालो कळलो द्या बरं उत्तर. किती टपकन म्हातारे झालो आपण. ज्या मला आलो काचेत होतो, काचेत काचेत दोन चार दिवस काचेत. काचेतून आपण बाळात्यात गेलो, बाळात्यातून आपण झोळीत गेलो, झोळीतून आपण पाळण्यात गेलो, पाळण्यातून आपण शाळेत गेलो, शाळेत गेलो गपकन मोठं झालो. टपकन मिशा फुटल्या पटकन लग्न झालं, टपकन पोरग झालं गपकन मोठं झालं, ते टपकन नोकरी लागलं सटकन त्याला पोरग झालं, आपल्याला नातू झाला शुगर वाढली. किती पटापटा वय गेलो कळलं कळलं. अहो दोन मुलगी ना आई जर संगत चालली ना तर शेजारच्या बायला विचारलो मुलगी गाव तुमची. हो बारावीला आहे आमची मुलगी. बारावीला? हो बारावीला. मी पाहिली तेव्हा एकदम लहान होती. ती आई म्हणते तसं नाही आहे मला शोभत शोधा नाही. आईची भाषा लगेच काय. अहो मला मुलगी शोभत नाही, माझ्यापेक्षा 4 बोटे उंच आहे आणि त्यांच्यापेक्षा तब्येती तिला. आमची मुलगी आम्हाला शोभत सुद्धा नाही. किती चपकन याव हे पोरग तुमचं गाव. हा ना 11वीला गेला. 11वीला मी पाहिलं तर एवढंच उडत होतं, वट्यावरच खेळत होतो. अहो नाही त्यानं आता 12वीचा अभ्यास सुरू केला आहे. किती टपकन बदल झाला. किती टपकन. आणि जो टपकन बदल होतो आणि कळत नाही त्याला निसर्ग म्हणतो. किती तुम्ही मी टपकन मारण्याच्या दारात गेलो का नाही. किती टपकन. आता जवळजवळ आपण सगळेजण रस्त्याला
लागलं, किती टपाटप लागलं, किती गपकण गेलो. 90 वर्षाचं म्हातारं आहे, अजून बिन चष्म्याचं आहे, आणि UKGला चष्मा आहे. UKG KG कोणी काढल्यात कोणाला माहिती? UKG ना अप्पर KG लोअर KG मोकार KG. अरे पोरांना आहार नाही, खायला नाही, खायचं नाही, काही नवीन आणायचं तेच खायचं. तो मठ्ठा कोणी शोधून काढला? तो माणूस एक सापडवायला पाहिजे अवलाद. कोण हा मठ्ठा बनवणारा कोण आहे? तो पिसावलाच पाहिजे धरून. कुणी आणणार तो मठ्ठा? अय काही कार्यक्रम असला का मठ्ठा? म्हणजे बापानं खाल्ला का मठ्ठा? टिपळांवर फटाके तो का टिपळात पाण्याचं टिपाळ, त्याच्यात बर्फाची लादी, मठ्ठा. आम्ही कधी खाती नाही, आमचा विषय नाही. 22 आणि मठ्ठा कोथिंबीरवर 22 गलास पेलं माझ्या शेजारी एक नाल आहे गो. मी म्हणलं का भाद्रपती पोळ्याला जन्माला आलं का काय? 22 गलास मठ्ठा. आणि घरी गेले होते बाथरूममधून बाहेरच येईनो, उभं राहिलं का गड 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 गड, बसलं का खळखळ खळखळ का मठ्ठाच कळकळ. काही नवीन आणायचं ना आपलं, काही खायला बसायचं. हे मठ्ठेन भिट्टे कुठं खायची? त्या लग्नांमध्ये एक भाजी आणली कोणी, मीठी आपली भेंडीची भाजी, मसाला भेंडी. तिच्यात भेंडीच नाही, नुसता. अरे काय खातोय आपण? मॅगी, बर्गर, सर्गर, वर्ग. महाराज 5 वाजता ते पोरं गाड्याला विकतात चायनीजच्या, 8 वाजेपर्यंत ते पोरं 2-2 हजार रुपये निवळणा फक मी त्यात. रांग लागली, वाट्या धुती नाही ते. फडकय वाट्या धुती नाहीत. अरे काय खातोय आपण? खोबरं खा, खारका खा, का महिना म्हणलं रात्री ती चपाती सकाळी खाता तुम्ही? नाही का? शिळी झाली आणि 1.5 वर्षाची बिस्किटं चहा गुडून खात्या. अक्कल तर पाहिजे का नाही? बिस्किटं का असेल? काही नवीन आणायचं, खायचं नवीन, मग कपडे नवीन, काही नवीन. मग मेंदू भरमिष्ट झाले, ते खोकडं, मोबाईल, खायला नाही, प्यायला नाही, TV, मालिका, मरा. महिला मंडळ, पुरुषांना तुम्ही किती नावं ठेवा, अजून आम्ही आमचेच कपडे वापरतोय. एकही पठ्यानं याच्यातले अजून गाऊन घालेल नाही. पण तुम्ही आमचा एक ड्रेस शिल्लक ठेवला नाही, एक ड्रेस. आम्ही कपडे घालत नाही. जरा संप्रदायातली मंडळी नीट ऐका. टाळकरी बिळकरी हे सप्ताह कमित्यांवाले, पुरी लेडीज कीर्तन असतात आपल्याकडे आता, लेडीज बऱ्याच ठिकाणी ठेवा, त्याच्यात माझं मत नाही. पण फेटा बांधून पुरी कीर्तन करतात आणि त्यांच्या कीर्तनाला तुम्ही चाली म्हणता, लाजा नाही वाटत तुम्ही? मी जर गाऊन घालून उभा राहिलो म्हणता चाल तुम्ही? आहे का तुमच्याकडे कोणाकडे डबल गाऊन? मी आता घालतोय तर बंधनच राहिले नाही. बोलला ना लोकांना राग येतो, मी उक्त घेतलं शिव्या खायचं, त्या पुरींच्या शिव्या मी खाल्या. पण संप्रदाय टिकवायचा आहे का संपवायचा आहे? संप्रदायाला काही वेटेज आहे का नाही? तुम्हाला एक माहिती आहे का, मला संप्रदायातल्या दोन्ही गोष्टी पुणे जिल्ह्यात आहे, पाया बीन कळस आहे बी. काही विचारच करत नाही. पुरीनं फेटे बांधायचे आणि मूर्खासारख्या तुम्ही चाली म्हणायचे त्यांच्या कीर्तनाला. पुरीनं फेटे बांधल्यावर काय करणं बसून घेतलं पाहिजे भाई, तुझी तुही वळ का? आपण काय वागतो काय? आणि त्या पुरीने मला शिवे दिलं, तुझ्या बापाचं काय केलं? माझ्या बापाचं काय केलं? म्हणजे आपण संप्रदायावर जगतोय. महाराज फुकट नाही संप्रदाय तयार होत, त्याग आहे त्याग. फुकट होती ही गोष्ट फुकट. जुने म्हातारे सांगतील इथं 2 नलिका आहेत, एक अन्ननलिका आणि एक श्वासनलिका. अन्ननलिका बाहेर काढली होती, अन्ननलिका बाहेर काढली होती आणि त्या अन्ननलिकेतून दूध ओतायचं, दूध. आणि श्वासनलिका चालू होती आणि हाताला सलाईन होती, तर हात असा लिहित होता
जगन्नाथ पवारांनी मृत्यू समयाला निवृत्तीनाथाचा ग्रंथ लिहिला. निवृत्तीनाथाचा ग्रंथगाथा आतापर्यंत फक्त कोणी लिहिला? जगन्नाथ पवारांनी. वय झाल्यावर फुकाट गोष्टी होते, फुकाट. नामदेवाप्पा सारखा माणूस शेवटपर्यंत पखवाद वाजवत होता, बोधे बाबा सारखा माणूस मरेपर्यंत काकडा करीत होता. तुम्ही काय काय करताय? काय करताय? काय एक वादक डोंबलं तुम्ही, गन सुद्धा लावती नाही तुम्ही, तुम्ही काय करताय? आठ आठ वाजेपर्यंत गायक वादक झोपा द्या. महाराज नळी होती इथं, नळी नळी लघवीला नळी लावली होती बोधे बाबांनी. नळी काय 2 वर्ष झाली असतील आताशी. तर नळी लावल्यावर बोधे बाबा नळी लावली होती तर बोधे बाबा शेवटी म्हणायचे, महाराज मी भेटायला गेलो, बोधे बाबा म्हणायचे, अरे माझी इच्छा आहे रे, माझा काकडा बुडतोय, मला कोणीतरी पंढरपूरला न्यावं. 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एवढा त्याग. आणि आम्ही स्वक्ष घालून चाली म्हणायचा. कीर्तनकार स्वक्ष घालून कीर्तन करतो, म्हणजे तोंड ओढायची पाळी आहे का नाही? आणि बोललं का लोक म्हणते इंद्रीकर डोक्यातून गेला. म्हणजे मी सध्या वाल्या कोळी झालोय. हा विनोद नाहीये. आपल्याला कीर्तन करायचंच नाही महाराज, आपल्याला धर्मच वाचवायचा आहे. तुम्ही हसण्यावरी गोष्टी नेऊ नका. आम्ही कपडे काय घालतोय, आम्ही राहतोय काय, आम्ही बोलतोय काय, आम्ही वागतोय काय, याचा विचार नाहीये. नाहीये लग्न टोले जेंग करायची, 1.5 किलोमीटर लायटा लावायच्या लग्नाच्या. खर्च काय? 3 महिने लग्न खर्च, कर्ज फिटायचे आज घटस्फोटेत. नाही लग्नाचं खर्च फिटलं नाही, बँडवाल्याचं तर बुडवलेच. काय आणायचं नवीन लग्न? लाइटिंग नवीन, ॲटम नवीन, काही नवीन लग्नात काही नवीन. पदार्थ नवीन, खायचं नवीन, जेवायच्या पद्धती नवीन, ताटल्या नवीन. त्या ताटल्या आल्यात कुठून? प्लास्टिकच्या. त्या काच काय जेवतोय आम्ही उभ्यानं? अरे भिकारी तरी लिंब येड्या बाबडी खाली बसतोय. आणि हात दरिद्री पाणीपुरी ₹30 सा काही तर इतक्या भावलट झालेले पैशावाली लोक. महिला म्हणलं काही बाया घरी स्वयंपाकच करते नाही. अरे तुम्ही घर बांधलेत का? आला झकमाराय बांधलेत का? फार कडप्पा लागतो, किचन वटा लागतो. चिमणी 3 लाखाची येतो या घरात. चिमणी 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 कळली कोणती? दुर्दाची चिमणी 3 लाखाची. आणि आयत्या पुरी आणते का डाबरीवरून रोट्या? ती तंदूर का फंदूर काय म्हणते त्याला? दरिद्री नाहीत. आणि ती एक लाल बाटली, ती सॉस का सास चालली थोबाडवाशी पार्सल. आणि ती बाटली त्याला चोळायची त्याचा पतीला. आणि तिचा रोल करते रोल. आणि ती पुढं आणि एक रोल एकानच खावा का नाही? एका रोलला दोघ जण, ते याड टिकून हे याड इकून. आणि त्याचं संपत संपत आलं आणि त्यानं जीभ बाहेर काढली, हिनं शेंडाच काढून टाकला त्याचा. काय वागतोय आपण? हसण्यावरी गोष्टी नाही महाराज. फक्त 10 मोठे होत्यात, नाही तर बाप उचलून आपटलेत लोकांनी, पण 10 टोले जंग होत्यात. फक्त लोकांना दाखवायचं. सध्या कौतुक जे चाललंय ना, हे फक्त लोकांना दिखावा. लग्न 9 पासून लफडाय, ते काही आजचं नाही. टोले जंग लगे मग आता लफड्याचं आहे ना, कुठंतरी देवळात उरकून घ्यायचं. 7-8 लाख वाचतील ना, माहिती आहे ना दोघांना बी आता व्हायचा तो कुठाना झाला. लोकांना दाखवायला लगीन वरडाला काय वा हे कौतुक आहे महाराज. हे दावे टोलेजन दावा. आणि तिने आला बाप लाईट बंद करून आणला. म्हाताऱ्या माणसाला सांगतो आता बोलू नये, मला दम नाही निघत मला. मी घरून निघतानाच ठरतो. आज वाईट बोलायचं नाही पण मला कळत निघत नाही मला. माई ही खोड मेल्यावर जाईल. फक्त खरं बोलू तुम्ही म्हाताऱ्या माणसाला एक वाक्य सांगतो आता 5.5 महिन्यात बोलू नये. तुम्ही कधी मरा मला काही घेणार नाही.
किंवा मी म्हणलं ना तुम्ही मरणारे असे नाही, माऊलीची भाषेनं व्याध्यात आगा मर बोल न साहते. ज्ञानोबाराय म्हणले मर हा शब्दसुद्धा लोकांना सहन होत नाही. म्हातारे माणसं तुम्ही कधी मरा मरा माझं काही मत नाही, पण तुम्ही माझं एक वाक्य तुमचा मुलगा म्हणून ऐका, तुम्ही खाते फोडून मरा बा. आता इथं जेवण करा आणि पहिला तलाठी आठवा, ती तुम्ही जाता उलथून मागच्यांच्या एवढ्या कुदाकुदा होत्या माग. पन्नास पन्नास नावे साहेब उतार्यात, पन्नास पन्नास. आज जर प्रत्येकानं पाच पाच हजार रुपये मागितले, आज तुमच्या माझ्या कुटुंबामध्ये महाराज आपलं कुटुंब एकच आहे, मी फक्त उभान तुम्ही म्हणजे, आज तुमच्या माझ्या घरामध्ये दहाव्याच्या दिवशी संध्याकाळी सरलाट भांडणायत महाराज. फक्त दहावा टोलेजन दाखवायचा लोकांना, भाषण आणायचे अक्षरशः भावाच्या आईबा आईच्या दहाव्याच्या आणि बापाच्या दहाव्याच्या दिवशी रक्ताच्या नाथ्यांच्या कुदाकुद्या आहेत घरात. आज तुमच्या माझ्या घरातला विषय हा. तुम्ही खाते फोडून जात नाही, एखादी एकर तुम्ही वरण्या आमचं काही मत नाही. दोन गुंठे कोणाला झक मारायची जास्त द्या, पण कमी द्या, हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. आज तुमची माझी कट्टर